बेल्हा जेजुरी मार्गावर धामारी परिसरात शुक्रवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात मायल एकासह अन्य एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संकेत दिलीप डोके आणि विजया दिलीप डोके असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. तर ओंकार चंद्रकांत शुक्रे वय वर्ष 20 या तरुणानेही आपले प्राण गमावले आहेत. विजया दिलीप डोके या आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या होत्या आणि त्या लवकरच सरपंच देखील होणार होत्या. या ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलेसाठी राखीव असल्याने विजया डोके या सरपंच पदावर विराजमान होणार होत्या. मात्र एका अपघाताने होत्याचं नव्हतं झालं. मुलगा आणि आईने एकाच वेळी जगाचा निरोप घेतला. या अपघाताने डोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संकेत डोके आणि ओंकार सुत्रे हे दोघेही लहानपणापासून जीवलग मित्र होते. पूजेच्या कार्यक्रमासाठी सर्वजण सोबत चालले होते. तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने मित्र परिवार शोक सागरात बुडाला असून जग बघायच्या आतच दोन तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.